नमस्कार मित्रांनो, एम पी सी मॅजिक या यूट्यूब चॅनलवरती मी प्रतीक तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करीत असताना आपण अभिनव प्रकाशनाच्या पुस्तकाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण राजकीय घडामोडींचा अभ्यास केलेला आहे. आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला राजकीय घडामोडींशी संबंधित 4 ते 5 महत्त्वाचे टॉपिक दिसणार आहेत, जे की आयोगाच्या दृष्टिकोनाने फार महत्त्वाचे आहे. ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. चालू घडामोडीचा अभ्यास करीत असताना तुम्हाला अभिनव प्रकाशनाचं वार्षिकी महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण वर्षाच्या चालू घडामोडींचा आढावा घेता येईल. तसेच पृथ्वी परिक्रमा देखील तुम्ही रेफर करू शकता. ह्या माझ्या पद्धतीने सजेस्ट केलेल्या तुम्हाला बुकलिस्ट आहे चालू घडामोडीशी संबंधित. तुम्ही तुमच्या पद्धतीने इतर देखील संदर्भ वापरू शकता. ओके, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण वैज्ञानिक, पर्यावरणीय व आरोग्यविषयक घडामोडींची सुरुवात केलेली तर आहेच. त्यामध्ये आपण रिसॅट 2BR1ची चर्चा केलेली आहे, QRSM क्षेपणास्त्राची चर्चा केलेली आहे, आणि त्यातल्या त्यात आपण CARTOSAT-3 बद्दल पण चर्चा केलेली आहे. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अस्त्र क्षेपणास्त्राची चर्चा करणार आहोत. थोडक्यात खूप छोटा व्हिडिओ आहे, पण तुम्हाला जास्त महत्त्वाचा आहे, यावर प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे. चला तर आजच्या व्हिडिओ लेक्चरला आपण सुरुवात करूया. अस्त्र क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपणास्त्राच्या 5 चाचण्या 16 ते 19 सप्टेंबर 2019 दरम्यान यशस्वीपणे पार पडल्या. भारतात बनवलेल्या अस्त्र क्षेपणास्त्राला भारतीय वायुसेनेच्या Sukhoi-30, महत्त्वाचं आहे मित्रांनो, Sukhoi-30 हे नाव फार महत्त्वाचं आहे, या अत्याधुनिक लढाऊ विमानातून यशस्वीरित्या डागण्यात आले. DRDOने आयोजित केलेल्या या परीक्षणादरम्यान सुखोई विमानाने पश्चिम बंगालमधील एअरबेसवरून उड्डाण केलं होतं. यावेळी अस्त्र क्षेपणास्त्राने हवेतील लक्ष्याचा अचूक वेध घेतला होता. अस्त्र क्षेपणास्त्राविषयी आपण काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊयात. हवेतून हवे मारा करणारे क्षेपणास्त्र आहे हे. स्वदेशी बनावटीचे भारताचे पहिले क्षेपणास्त्र आहे, महत्त्वाचं आहे मित्रांनो, म्हणून यावर प्रश्न विचारण्याची शक्यता दाट आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्थेद्वारे म्हणजेच DRDO विकसित तर भारतात डायनॅमिक्स लिमिटेडद्वारे निर्मिती तयार झालेली आहे. याची एका क्षेपणास्त्राच्या निर्मितीचा खर्च 7 ते 8 कोटी रुपये इतका झालेला आहे. पल्ला याचा 20 किलोमीटर लघु आणि 110 किलोमीटर दीर्घ पल्ला. वजन 154 किलोग्रॅम. वेग 4.5 मॅकहून अधिक याचा वेग आहे. लांबी 3.57 मीटर, म्हणजेच DRDOने विकसित केलेला सर्वात कमी लांबीचा क्षेपणास्त्र हा आहे. हे देखील महत्त्वाचं आहे, स्टेटमेंटमध्ये तुम्हाला विचारू शकतात. सर्वात कमी लांबीचा DRDOने तयार केलेला. 15 किलोग्रॅमपर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता यामध्ये आहे. यालाच वॉर हेड वेट असे देखील म्हणतात. हे क्षेपणास्त्र 20 किलोमीटरपर्यंत उंची गाठू शकते. फ्लाईट सेलिंग या क्षेपणास्त्रामध्ये दृश्यापलीकडील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता म्हणजेच बियॉन्ड व्हिज्युअल रेंज BVR आहे. इतर वैशिष्ट्ये सर्व ऋतूंमध्ये कार्य करण्यास सक्षम आहे. सुपरसॉनिक वेगातील शत्रू विमानांचा वेध घेण्याची क्षमता यामध्ये आहे, या क्षेपणास्त्रामध्ये आहे. पहिली यशस्वी चाचणी याची 9 मे 2003 झाली होती. ही संपूर्ण माहिती संकलित करण्यात आलेली आहे द इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्रामधून. अशा पद्धतीची आपण माहिती बघितलेली आहे आज अस्त्र क्षेपणास्त्राविषयी. ओके, काही तुमचे काही टॉपिक्स असतील, तुमचे काही सजेशन असतील चालू घडामोडीशी संबंधित, ते पण आपण कव्हर करूयात पुढच्या काही व्हिडिओजमध्ये. ओके, काळजी घ्या, तुम्ही कुठेही बाहेर निघू नका. कोरोनामध्ये तुमच्या हाताचा म्हणजे हात नेहमी स्वच्छ करा. ओके, नंतर व्यायाम करा, योगा करा. ओके, इतर गोष्टींपासून म्हणजे सोशल डिस्टन्सिंग तुम्ही मेंटेन करा. ओके, या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.